43 कोटीच्या पाण्यात गेलेल्या पाणी योजनेचा हिशोब मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव नगरपालिका समोर ढोल बजाव आंदोलन सुरू केले आहे. कोपरगाव नगरपालिकेच्या विवादित राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या ही पाणी पुरवठा योजना अपूर्ण असतानाही नगरपालिकेने पूर्णपणे देयक देऊन ही कोपरगावकरांना पाणी त्या पाईपलाईनद्वारे मिळाली नाही या कामाचा हिशोब मागण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव नगरपालिकेला आतापर्यंत 4 वेळा माहिती अधिकारातून माहिती मागितली असता नगरपालिकेकडे या योजनेचा 1 रुपयाचा हिशोब नसल्याचे समोर आल्याने संजय काळे यांनी निषेध नोंदवत ढोल बजाव आंदोलन सुरू केले आहे. कोपरगाव नगरपालिकेने नवीन पाईपलाईन टाकली याचा हिशोब द्या आणि कुठे कुठे टाकले याची माहिती द्या असे यावेळी काळे यांनी मागणी केली आहे. 2013 मध्ये कोपरगाव नगर शहरामध्ये अंतर्गत पाईपलाईन दुरुस्ती आणि फिल्टर प्लॅन टाकण्यासाठी 43 कोटी रुपयाची योजना मंजूर केली. त्या अनुषंगाने 43 कोटी रुपये खर्च केल्यानंतर 2018 अंतिम बिल काढण्यात आलं, परंतु आज अखेर ही पाईपलाईन चालू नाही. माहितीच्या अधिकारामध्ये मी जवळजवळ 4 वेळेस प्रश्न विचारला की कोपरगाव शहरामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी ह्या पाईप अंथरल्यात, किती इंची पाईप कोणत्या गल्लीमध्ये किती अंथरलेत याचा हिशोब द्या, कोणता वाल कोणत्या ठिकाणी टाकला याचा हिशोब द्या आणि किती पाईप उरलेत किती वाल उरलेत त्याचा हिशोब द्या. कोपरगाव नगरपालिकेने आजपर्यंत 4 वेळेस मला उत्तर निरंका असं उत्तर दिलेलं आहे. त्यांच्याकडे पाईप कुठे टाकले याचा हिशोब नाही आणि कोपरगाव शहराला नवीन डिस्ट्रीब्युशन लाईनमधून कुणालाही पाणी प्राप्त झालेलं नाही. जर 43 कोटी रुपये केंद्र शासनाने खर्च केले, राज्य शासनाने खर्च केलेले आहे आणि कोपरगाव शहर आजही 8 दिवसाआड पाणी पित आहे, अशा अनुषंगाने ही पाईप नक्की ह्या ठेकेदाराने आणि नगर परिषदेने जमिनीखाली टाकलेत का हा मोठा प्रश्न उभा राहतो. जवळजवळ 2.5 करोड रुपयाचे हे पाईप आहेत आणि त्या पाईप टाकण्याचा खर्च जवळजवळ 10 करोड रुपये आहे. असे 15-16 करोड रुपये खर्च झालेला आहे केवळ पाईप अंथरण्यावरती आणि नगर परिषदेला नागरिकांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही. माझा असा आरोप आहे की या ठिकाणी हे पाईप नगर परिषदच्या ॲडमिनिस्ट्रेशनने आणि नगरसेवकांनी संगणमकाने विकले की काय याचा तपास व्हावा. जर विकले नाही तर गेल्या 7 वर्षामध्ये ही पाईपलाईन चालू का झालेली नाही हाही मोठा प्रश्न आहे. याची चौकशी होणे जरुरी आहे, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणे जरुरी आहे आणि कोपरगाव शहराला नियमित पाणी मिळणे, स्वच्छ पाणी मिळणे जरुरी आहे. त्यासाठी आजचा हा ढोलबाजा आंदोलन आहे. विजन प्लस न्यूज साठी हपीत शेख, कोपरगाव.